12 रोजी मी रात्रपाळी ठाण्यामधील कर्तव्यावर असताना बोर्ली पोलीस ठाणे येथील टॅबवर मुख्य नियंत्रण कक्षेतून एक संदेश प्राप्त झाला की प्लॉट नंबर 198 रूम नंबर 17 या ठिकाणी काही आतंकवादी घुसलेले आहेत. सदर घटनेबाबत तुरंत रात्रपाळी पोलीस निरीक्षक श्री काळेसर यांना माहिती दिली व त्यांनी मान्य वपोनी श्री निनाद सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी रात्रपाळी कर्तव्यावर असणारे मोबाईलवरील व गस्तीवरील बीट मार्शल यांना तात्काळ त्या ठिकाणी पाठवून सदर घटनेची शहानिशे केले असता एक इसम त्या ठिकाणी अंमली पदार्थ नशेमध्ये गोंधळ घालत असल्या मिळून आला. सदराबाबत तेथे काही लोक जमले होते, त्यामध्ये सोसायटीचे सेक्रेटरी यांच्याकडे देखील चौकशी केली असता त्या ठिकाणी सदर इसम हा त्याला त्याची शेजारची रूम ही भाड्याने पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी काही घरमालकांनी दुसऱ्या व्यक्तींना तिथे राहण्यास दिल्यामुळे सदरबाबत त्या रागातून व नशेमध्ये त्याने अशा प्रकारचा मुख्य नियंत्रण कक्षामध्ये खोटा व दिशाभूल करणारा कॉल देऊन सदर यंत्रणेला त्रास देण्याचा प्रयत्न केला. सदरबाबत रात्रभाई पोलीस निरीक्षक यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनी घेऊन आले असता त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध बोर्ली पोलीस ठाणे येथे कलम 177-182 भारतीय दंड विधानसंहिता व 85(1) कलम अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदरबाबत पुढील कारवाई सुरू आहे. सदर इसम हा एअर इंडियामध्ये नोकरीत असून तिथं तो नोकरी करत आहे व त्याच्या घरी एक बायको व एक मुलगी असे त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे. तो मेंटली वगैरे काही नाही, दारूच्या नशेमध्ये असला की अशा प्रकारे सोसायटीमध्ये वारंवार गोंधळ घालतो असे सोसायटीतील लोकांचं म्हणणं आलेलं आहे.